स्टूडेंट्स, वेलकम टू समर्थ साइंस अकेडमी। आपले यूट्यूब चैनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय साइंस। जर तुम्ही चैनल मध्ये नवीन आहात तर आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून पुढे असणारा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील। आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा। आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू ऍपरेटस यूज इन केमिस्ट्री लॅब। इलेवन सायन्स जे फर्स्ट प्रैक्टिकल आहे त्याच्याशी रिलेटेड मी काही जे काही तुम्हाला त्यांनी फिगर्स वगैरे दिलेले आहेत त्याच्यात जे काही ऍपरेटस त्यांनी तुम्हाला शो केलेले त्यांच्याबद्दल मी इन्फॉर्मेशन देणार आहे। तर याला म्हटलं होतं पिपेट बल्ब, वॉच ग्लास, बीकर, टेस्ट ट्यूब ब्रश, फ्लोरेन्स फ्लास्क। याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात थोडी इन्फॉर्मेशन देतो। ऍक्च्युअल पिपेट बल्ब ह्या फॉर्म मध्ये असतो, तो पिपेटला कनेक्टेड असतो, तिथे आपण व्हॅक्युम क्रिएट करू शकतो आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला हवं तेवढं लिक्विड त्या पर्टिक्युलर व्हॉल्यूम साठी घेऊ शकतो। फ्लेक्झिबल व्हेरिएबल कपॅसिटी बल्ब्स दॅट आर स्क्वीज अँड क्रिएट अ व्हॅक्युम ऑर अप्लाय प्रेशर टू द लिक्विड कंटेंट्स ऑफ पिपेट्स टू कलेक्ट द ट्रान्सफर अँड डिस्पेन्स द लिक्विड। त्याला आपण प्रेस केल्यावर त्याच्या आतमध्ये लिक्विड हे जमा होतं, कारण की तिथे व्हॅक्युम क्रिएट होतो, त्या प्रेशरमुळे ते व्हॅक्युम आतमध्ये येऊ शकतो, ते आपण ट्रान्सफर करू शकतो, सेपरेट करू शकतो। वॉच ग्लास, वॉच ग्लास इज अ सर्क्युलर कॉनकेव पीस ऑफ ग्लास यूज इन केमिस्ट्री एज अ सरफेस टू इव्हॅपोरेट अ लिक्विड टू होल्ड सॉलिड व्हाइल बीइंग वेट फॉर हीटिंग द स्मॉल अमाउंट ऑफ सबस्टन्स अँड एज अ कवर फॉर बीकर। वॉच ग्लास आपण भरपूर प्रकारे यूज करू शकतो केमिस्ट्री लॅबमध्ये। सपोज याच्यावर काही आपण जर हुलाटाईल लिक्विड मध्ये जर काही सॉलिड सबस्टन्स असेल ते हुलाटाईल लिक्विड रिमूव्ह केलेलं इव्हॅपोरेट केलं तर सॉलिड सबस्टन्स सेपरेट होईल। सॉलिड्सला होल्ड करण्यासाठी ज्यावेळेस आपण बॅलन्समध्ये काही वेट घेत असतो त्या इथे वापर केला जातो, किंवा काही बीकर्स वगैरे कव्हर करण्यासाठी याचा यूज होतो। हा वॉच ग्लास आहे। व्हेरियस शेप्समध्ये वॉच ग्लास प्रेझेंट असतात। बीकर्स, बीकर्स आर यूज फॉर होल्डिंग लिक्विड्स अँड मेजरिंग देम। हे बघा, बीकर्स मध्ये 40 ml, 80 ml, 200 ml, 1000 ml, 500 ml, 100 ml असे व्हेरियस व्हॉल्यूम मध्ये बीकर्स असतात। त्याचं काम लिक्विड्सला होल्ड करून ठेवणं, त्याच्यामध्ये आपण लिक्विड जमा करू शकतो आणि ते मेजर पण करू शकतो, बट याच्यात ऍक्युरेसी एवढी जास्त नसते, त्यामुळे आपण मेजरिंग सिलेंडर किंवा ग्रॅज्युएटिंग सिलेंडर यूज करतो। फ्लोरेन्स फ्लास्क, बघा राऊंड बॉटम फ्लास्क आणि याच्यामध्ये फरक असा असतो की हा बघा, हा जो याचा बॉटम असतो तो थोडासा फ्लॅट असतो, राऊंड बॉटम फ्लास्क पूर्णपणे राऊंड असतो, हा फ्लोरेन्स फ्लास्क, त्याला बॉइलिंग फ्लास्क पण असं म्हटलं। इज अ टाइप ऑफ फ्लास्क यूज एज आयटम ऑफ लॅबोरेटरी ग्लासवेअर, इट इज यूज एज कंटेनर टू होल्ड लिक्विड, अशात आपण लिक्विड ठेवू शकतो। फ्लोरेन्स फ्लास्क हॅज राऊंड बॉडी, बघा राऊंड बॉडी, लॉन्ग नेक अँड ऑफन फ्लॅट बॉटम, याचा बॉटम फ्लॅट असतो, बॉडी राऊंड आहे आणि नेक थोडीशी लॉन्ग आहे। टेस्ट ट्यूब ब्रश, टेस्ट ट्यूब ब्रश और स्पाउट ब्रश इज अ ब्रश यूज फॉर क्लीनिंग द टेस्ट ट्यूब नैरो माउथ लैबोरेटरी ग्लासवेयर सच एज ग्रेजुएटेड सिलिंडर ब्यूरेट्स अलनमेयर फ्लास्क। तो वेरियस जे काही ग्लासवेयर्स आहेत ज्यांचं माउथ नैरो आहे त्यांना क्लीन करण्यासाठी याचा यूज केला जातो, मग ते ग्रेजुएटेड सिलिंडर असतील, ब्यूरेट्स असतील, अर्लिन मेयर फ्लास्क, त्यालाच आपण कोनिकल फ्लास्क बोलतो, किंवा टेस्ट ट्यूब वॉश करण्यासाठी हे यूज केले जाते। पुढचं बघा, अर्लिन मेयर फ्लास्क किंवा कोनिकल फ्लास्क, टेस्ट ट्यूब, ग्रॅज्युएटेड सिलेंडर, कंडेन्सर, ब्युरेट, व्हॉल्यूमेट्रिक पिपेट, ग्रॅज्युएटेड पिपेट, थर्मोमीटर। तर ही आहेत पुढची, त्यांच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन। अर्लिन मेयर फ्लास्क यूज टू हीट मिक्स अँड स्टोर लिक्विड्स। कोनिकल फ्लास्क पण आपण यांना बोलतो, हा हीट करण्यासाठी किंवा मिक्स करण्यासाठी किंवा लिक्विड स्टोअर करण्यासाठी याचा वापर होतो। द ॲडव्हान्टेज टू अर्लिन मेयर
अर्लेनमेयर फ्लास्क इज दैट बॉटम इज वाइडर, याचा बॉटम जो आहे तो थोड़ा सा जास्त आहे, मोठा आहे, वाइड आहे, एंड देन द टॉप, हे बघा टॉप पेक्षा जास्त वाइडर आहे. सो इट विल हीट क्विकर बिकॉज ऑफ द ग्रेटर सरफेस एरिया एक्सपोज टू द हीट. आणि हा बघा सरफेस एरिया जास्त आहे त्याच्यामुळे हीटिंग साठी हे खूप चांगला असा सरफेस एरिया एक्सपोज करतो आणि हीट प्रॉपरली होऊ शकते. याचा ऍडव्हान्टेज. टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब्स आर हँडहेल्ड ट्यूब्स यूज फॉर मिक्सिंग और हीटिंग केमिकल्स इन लॅबोरेटरी. दे आर ओपन ऍट द टॉप अँड राउंडेड ऍट द बॉटम. टेस्ट ट्यूबमध्ये आपण लॅबमध्ये काही केमिकल मिक्स करण्यासाठी, हीट करण्यासाठी याचा वापर करतो. जसं एक एंड ओपन असतं, एका एंडला राउंड असतो. ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ज्याला आपण मेजरिंग सिलेंडर पण बोलतो. मेजरिंग सिलेंडर, ग्रॅज्युएटेड सिलेंडर इज द पीस ऑफ लॅबोरेटरी ऍपरेटस यूज टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स, केमिकल्स और सोल्युशन्स ड्यूरिंग द लॅब डेली वर्क. जसं बीकर्स वगैरे, याच्यामध्ये पण त्यांनी व्हॉल्यूम दिला होता, बट तो एवढा ऍक्युरेट नसतो. बट ग्रॅज्युएटेड सिलेंडर किंवा मेजरिंग सिलेंडरचा जो व्हॉल्यूम असतो तो कसा असतो, फिक्स असतो. ग्रॅज्युएटेड सिलेंडर्स आर मोर प्रिसाइस अँड ॲक्युरेट दॅन द कॉमन लॅबोरेटरी फ्लास्क अँड बीकर्स. जे काही बीकर्स आहेत त्यांच्यापेक्षा हे कसे असतात, प्रिसाइस अँड ॲक्युरेट असतात. कंडेन्सर. कंडेन्सर इज द लॅबोरेटरी ऍपरेटस यूज टू कंडेन्स द वेपर्स. जे काही लिक्विडचे वेपर्स आहेत त्यांना कंडेन्स करून लिक्विडमध्ये पुन्हा कन्वर्ट करण्यासाठी कंडेन्सरचा यूज होतो. ब्युरेट. ब्युरेट बघा, अशा खूप लांब अशी एक काचेची ट्यूब असते. व्हेरियस टाईप्स ऑफ ब्युरेट असतात. ह्या पद्धतीची पण ब्युरेट असते, ह्या पद्धतीने पण असतात. तर याचं काम काय असतं, ब्युरेट्स आर यूज प्रायमरीली फॉर टायट्रेशन. टायट्रेशन एक्सपेरिमेंटमध्ये जास्तीत जास्त आपण याचा यूज करत असतो. टू पॉइंट द एंड पॉइंट टू डिलिव्हर वन रिॲक्टंट अंटील द प्रिसाइज अँड एंड पॉइंट ऑफ द रिॲक्शन इज रीच. ज्यावेळेस आपण टायट्रेशन घेतो तर कलरलेस टू पिंक किंवा पिंक टू कलरलेस घेण्यासाठी किती सबस्टन्स रिक्वायर्ड आहे तेवढा सबस्टन्स आपण पॉइंट वाईज याच्याने ऍड करत असतो. याच्याने आपण नोन व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फाइंड आउट करू शकतो. व्हॉल्यूमेट्रिक पिपेट. व्हॉल्यूमेट्रिक पिपेट्स आर डिझाइन्ड टू व्हेरी ऍक्युरेटली ट्रान्सफर ऑफ स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्युशन. 9 ml, 10 ml किंवा सम 10 ml, 20 ml अशा पद्धतीचं ऍक्युरेट जे काही पर्टिक्युलर स्पेसिफिक अमाउंट ऑफ सोल्युशन आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी याचा यूज होतो. हे आपण तोंडाने सुद्धा सक करू शकतो किंवा पिपेट जे बल्ब होते सुरुवातीला मी सांगितलेले ते सुद्धा इथे ऍड करून आपण व्हॉल्यूम क्रिएट करून हे भरू शकतो. आणि दिलेल्या मार्क पर्यंत बरोबर ते भरायचं तर तेवढं आपण हे कन्सिडर करतो. तर ग्रॅज्युएटेड सिलेंडर. ग्रॅज्युएटेड सिलेंडर पण याच पद्धतीने इथून आपण माउथने सक करून म्हणा किंवा जो काही व्हॅक्युम आपण क्रिएट केलेला जो पिपेट बल्ब वापरला तो त्याचा वापर करून याच्यामध्ये नॉन व्हॉल्यूम आपण घेऊ शकतो. तर याच्यात ग्रॅज्युएटेड म्हणजे काहीतरी अंक असतात, 1 to 20 म्हणा, 10 म्हणा, या पद्धतीने, म्हणून याला ग्रॅज्युएटेड पिपेट म्हटलं जातं. ग्रॅज्युएटेड पिपेट इज द पिपेट विथ इट्स व्हॉल्यूम इन इन्क्रीमेंट्स मार्क अलॉंग द ट्यूब. हे बघा त्या पद्धतीने वाढत जातो तिथे मार्क्स. इट इज यूज टू ऍक्युरेटली मेजर अँड ट्रान्सफर द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड फ्रॉम वन कंटेनर टू अनदर. याचा वापर काही जे ऍक्युरेट मेजरमेंट आहे लिक्विडचं व्हॉल्यूमचं ते करण्यासाठी याचा यूज होतो. थर्मामीटर. आपल्याला माहिती आहे थर्मामीटर टेम्परेचर मेजर करण्यासाठी जनरली आपण थर्मामीटर यूज करत असतो. रबर स्टॉपर्स, वायर गॉज, क्रुसिबल अँड कव्हर, मोटर अँड पेस्टल, फनेल, स्क्युपुला, सिरॅमिक स्क्वेअर, क्लॅम्प्स. आता यांचे युजेस बघूया. रबर स्टॉपर्स. रबर स्टॉपर्स आर आयडियल फॉर प्लगिंग जॉईंट्स ऑर होल्स इन लॅबोरेटरी ग्लासवेअर, क्रिएटिंग द लिक्विड टाईट सील. याच्यातनं बरोबर बघा थर्मामीटर म्हणा किंवा ग्लास रॉड म्हणा,
स्टरर वगैरे याच्यातनं आर मध्ये जाऊ द्यायचं आणि एअर टाईट ते राहू द्यायचं, जेणेकरून जो काही फ्लास्क असेल, कोनिकल फ्लास्क असेल किंवा अदर काही फ्लास्क असतील, टेस्ट ट्यूब असतील, ते एअर टाईट असावी, लिक्विड जातनं बाहेर निघायला नको, लिक्विड टाईट पण असावी. तर ह्या पद्धतीने हे असतात वायर गॉज. वायर गॉज इज द इम्पॉर्टंट पीस ऑफ सपोर्टिंग इक्विपमेंट इन लॅबोरेटरी ऍज अ ग्लासवेअर, बिकॉज ग्लासवेअर कॅनॉट हिट डायरेक्टली विथ द फ्लेम ऑफ बन्सन बर्नर. ग्लासवेअर्सला सपोर्टिंग म्हणून यांचा वापर केला जातो, कारण की आपण बन्सन बर्नर म्हणजे बर्नरचा वापर करून फ्लेम डायरेक्टली ग्लासवेअरवर ठेवू शकत नाही, कारण की ग्लासवेअर हे फुटू शकतात. मग त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी, ग्लासवेअरला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण डायरेक्टली ह्या वायर गॉजवर हीट करत असतो. तर अशी ही वायर गॉज असते. क्रुसिबल चायनातले जे आहे, चिनीमातीचं भांडे जे आहेत त्यांच्यासारखी असतात ही, त्याच्यापासून बनलेली असतात. किंवा असे काही पोर्सलिन पीसेस म्हणा की जे इनर्ट असतील, इनर्ट मेटल्स म्हणा, यांच्यापासूनही बनलेली असतात. क्रुसिबल यूज इन द लॅबोरेटरी टू कंटेन केमिकल कंपाऊंड व्हेन हीटेड एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर. खूप जास्त टेम्परेचरवर सुद्धा हे ब्रेक होऊ शकत नाही, म्हणून जिथे खूप जास्त टेम्परेचर यूज करायचं असेल तिथे ग्लासवेअर न वापरता आपण क्रुसिबल यूज करायचे. क्रुसिबल्स अँड देअर कवर्स आर मेड ऑफ हाय टेम्परेचर रेजिस्टन्स मटेरियल, युजली पोर्सलिन, ॲल्युमिना ऑर इनर्ट मेटल, त्याच्यापासून हे बनलेले आहेत. मोटर पेस्टल, इट इज यूज द यूज ऑफ मोटर पेस्टल इज टू ग्राइंड, मेश और क्रश द व्हेरियस इन्ग्रेडियंट्स. बारीक करणं किंवा क्रश करणं याच्यासाठी याचा यूज केला जातो. वन ऑफ द की ऍप्लिकेशन टू यूज द मोटर पेस्टल इज ट्रान्सफर इन्ग्रेडियंट्स इन टू फाईन पावडर अँड पेस्ट. याच्यामध्ये पावडर, क्रिस्टल फॉर्म जे काही असेल त्यांना पावडर फॉर्म करणं किंवा पेस्ट करणं याच्यासाठी याचा यूज केला जातो. फनेल, फनेल इज द ट्यूब और पाईप दॅट इज वाईड ऍट द टॉप, हे बघा टॉपला वाईड अँड नॅरो ऍट द बॉटम, हे बघा नॅरो ऍट द बॉटम, यूज फॉर गायडिंग लिक्विड और पावडर इन टू स्मॉल ओपनिंग. आता स्मॉल ओपनिंग मध्ये जर आपल्याला काही पावडर वगैरे टाकायची असेल, काही लिक्विड टाकायची असेल, तर याचा वापर केला जातो. किंवा फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये सुद्धा आपण फनेलचा यूज करत असतो. सिरामिक स्क्वेअर यूज टू अवॉइड द बर्निंग ऑफ द सर्फेस, एखादा सर्फेस असेल तो बर्न होण्यापासून वाचण्यासाठी जे काही हॉट मटेरियल्स वगैरे असतील त्याच्यावर डायरेक्टली आपण ठेवू शकतो. क्लॅम्प्स, क्लॅम्प्स इज द लॅबोरेटरी ऍपरेटस रिझेम्बलिंग द पेअर ऑफ सीजर्स, द स्क्रू इन द मिडल वर्क्स एज द वाईड ऍडजस्टमेंट ऑफ टू प्रॉन्ग्स, इट इज यूज टू होल्ड द राऊंड लॅबोरेटरी ग्लासवेअर सच एज बीकर्स अँड फ्लास्क. बीकर असेल, फ्लास्क असेल, त्यांना होल्ड करून ठेवण्यासाठी याचा यूज होतो. हे जर आपण रिंग स्टँडला कनेक्ट केलं, हा जो स्क्रू टाईट केला आणि ह्यामध्ये असणाऱ्या स्क्रूच्या सहाय्याने आपण टेस्ट ट्यूब म्हणा किंवा फ्लास्क म्हणा, कोनिकल फ्लास्क म्हणा, अल्युमिनियम फ्लास्क असेल, तर ते आपण याच्यात होल्ड करू शकतो. नेक्स्ट क्रुसिबल टंग, ज्याला आपण पेअर ऑफ टंग्स म्हणून बोलतो, टेस्ट ट्यूब होल्डर, प्लॅटफॉर्म बॅलन्स, रिंग स्टँड, क्ले ट्रायंगल, बर्नर. ऍक्च्युली इथे नाव क्लॅम्प्स नकोय, इथे नाव हे क्रुसिबल टंग. ओके, हे क्रुसिबल टंग आहे. क्रुसिबल टंग्स आर सीजर लाईक टूल्स, बट इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग दीज टूल्स आर रिप्लेस विथ टू पिन्सर्स ऑर पीसेस ऑफ मेटल्स दॅट कॉन्केव टुगेदर, विच अलाव द युजर्स टू ग्रॅप हॉट क्रुसिबल फ्लास्क, इव्हॅपोरेटिंग डिश ऑर इवन स्मॉल बीकर्स. स्मॉल बीकर्स असतील किंवा गरम जे पण काही फ्लास्क असतील, क्रुसिबल्स असतील, त्यांना होल्ड करण्यासाठी याचा यूज होतो. इथे क्लॅम्प्स नको आहे मुलांना, इथे क्रुसिबल टंग्स आहेत. क्रुसिबल टंग्स किंवा पेअर ऑफ टंग्स, इथे राहून गेले क्लॅम्प्स. तर इथे सीजर सारखंच आहे, फक्त सीजर्सच्या ब्लेड्सच्या ऐवजी असे काही टू पॉइंट्स असतात मेटल्सचे, आणि जे काय करू शकतो आपण क्रुसिबल वगैरे यांना होल्ड करू शकतो. टेस्ट ट्यूब होल्डर, टेस्ट ट्यूब होल्डर यूज टू होल्ड टेस्ट ट्यूब, इट इज यूज फॉर होल्डिंग द टेस्ट ट्यूब
in place. The test tube is hot or should not touch. Concentrated acid असेल किंवा hot असेल तर त्या test tube ला आपण directly naked hands ने touch नाही करू शकत, म्हणून तिथे आपण test tube holder चा वापर करतो. Platform balance. To determine the weight of the object placed on the weighing pan. इथे किती weight ठेवलं त्याचा exactly weight determination साठी याचा use केला जातो. आता आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स वगैरे असतात, त्यामुळे शक्यतो आपण हा एवढा यूज करत नाही. रिंग स्टँड, ती जी क्लॅम्प वगैरे आहे जे याला अटॅच केलं तर आपण फ्लास्क वगैरे जे काय आहे ते इथे अटॅच करू शकतो. मेटल स्टँड कन्सिस्टिंग ऑफ लॉंग अपराईट रॉड अटॅच टू द हेवी रेक्टॅंग्युलर बेस. इट इज यूज द रिंग अँड क्लॅम्प्स फॉर सपोर्टिंग लॅबोरेटरी अपराटस. प्लेट ट्रायंगल, ट्रायंगुलर डिवाइस मेड ऑफ हीट रेजिस्टंट क्ले यूज टू होल्ड क्रुसिबल्स अँड पोर्सलिन डिशेस हीटेड बाय द बन्सन बर्नर. डिस्ट्रीब्यूट्स हीट इव्हनली ओवर द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट इट होल्ड्स. तर हा जो काही आहे ट्रायपॉड स्टँडवर वगैरे आपण जर काही पर्टिक्युलर हीटिंग मटेरियल्स असेल तर त्यांना ठेवण्यासाठी होल्ड करण्यासाठी याचा यूज होतो. बन्सन बर्नर ज्या वेळेस आपण डायरेक्टली हीटिंगसाठी यूज करतो तर हे जे काही क्रुसिबल असेल वगैरे त्यांना डायरेक्टली हीटिंगसाठी होल्ड करण्यासाठी याचा यूज होतो, कारण की हे सुद्धा खूप जास्त हीट रेजिस्टंट असतात. जो काही सरफेस असेल त्याला पूर्णपणे व्यवस्थित युनिफॉर्म अशी हीट मिळवण्यासाठी याचा यूज होतो. बर्नर हीटिंग पर्पज साठी जनरली यूज केलं जातं. ही एक असं इन्स्ट्रुमेंट आहे जे आपल्याला हीट प्रोड्यूस करते, जी सूटलेस आहे. सूटलेस म्हणजे ज्याच्यामध्ये काही ब्लॅक कलरची सूट बाहेर पडत नाही, नॉन ल्युमिनस फ्लेम आपल्याला इथनं मिळत असते. तर या पद्धतीने मी काही अपराटस बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.